आकाशवाणी नागपूर मेधा आपल्याला ठळक बातम्या देत आहे योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक सुधारणांमुळे देश कोविड संकटातून लवकर सावरला असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह आज बंगळुरू इथं थिंकर्स फोरम या संस्थेतर्फे आयोजित एका सत्रात बोलत होत्या जागतिक समुदायानंही भारताच्या महामारीच्या काळातल्या कामाचं कौतुक केलं असून भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पंजाबमध्ये संगरूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बनावट दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकवीस झाली आहे वीसहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं या घटनेबाबत पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागवला आहे रशियाची राजधानी मास्कोमधल्या कोक्रस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या एकशे तेहतीसवर पोहोचली आहे रशियन तपास यंत्रणेचा हवाला देत तास या वृत्तसंस्थेनं शोध मोहीम सुरू असल्याचं म्हटलं आहे रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकशे सत्तेचाळीस जण जखमी झाले आहेत या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटशी संलग्न इस्लामिक स्टेट घेतली आहे आगामी थॉमस आणि उबेर करंडक स्पर्धेसाठी जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं लढतींची यादी जाहीर केली आहे चीनच्या चेंगडू इथं होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे सामने इंडोनेशियाच्या संघाबरोबर होणार असून सी गटामध्ये थायलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा सा त्यांना सामना करावा भारतीय संघानं दोन हजार बावीसमध्ये इंडोनेशियाला हरवत थॉमस कप जिंकून इतिहास घडवला होता दरम्यान उबेर करंडक स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंना अगटात स्थान देण्यात आलं असून त्यांच्याबरोबर चीन कॅनडा आणि सिंगापूरचे संघ आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन फॉर रन या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आज सकाळी सात वाजता अहमदाबाद इथं करण्यात आलं होतं या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील पंचेचाळीस वर्षावरील वयोगटात एकवीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील पारडी येथील भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार